पालक भाजी बनवण्यासाठी स्वच्छ केलेला पालक चिरून घेतला आहे। त्यानंतर एका कढईमध्ये चिरलेला पालक, अर्धा ग्लास पाणी आणि गरजेनुसार मीठ घातले आणि पालक शिजवण्यासाठी ठेवला। पालक फक्त आपल्याला 5 मिनिट शिजवून घ्यायचा आहे। 5 मिनिटानंतर गॅस बंद केला। फोडणीसाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे वाटून घेतले। त्यानंतर पालक वाटून घेतला। 2 चमचे तेल गरम करून घेतले। जिरे तयार केलेले वाटण तेलावर परतून घेतले। त्यानंतर 1 चमचा शेंगदाण्याचा कूट, 1 चिरलेला टोमॅटो, 1 चमचा पालक। हे सगळं एकत्र झाल्यावर गरजेनुसार पाणी घातले। आणि 3 ते 4 मिनिटांनंतर गॅस बंद केला। आपली पालक भाजी तयार झाली। जिरे लसूण मिरचीची फोडणी दिली।